सरकार गेले 2 वर्ष राज्यामध्ये काम करतंय, अडचणी असतात, नैसर्गिक संकट येतात, चक्रीवादळ येतात, कोरोना सारखं सावट जगावर येत, परंतु त्याच्यातून विकास कामाला कुठेही खंड पडू न देता कसा मार्ग काढता येईल त्याबद्दलचा प्रयत्न आम्ही सर्वांनी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली केला. रस्ते असतील, रेल्वे असेल, मेट्रो, मोनो, वॉटर टॅक्सी अशा सारख्या पायाभूत प्रकल्पांपैकी एक महत्वाचा असा वॉटर टॅक्सी जलवाहतूक प्रकल्पाची आज सुरुवात होते. आणि आजचा दिवस हा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, राळकर वासियांच्या करता अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा अशा प्रकारचा दिवस आहे. मुंबई गेटवे, मुंबई ते गेटवे ऑफ इंडिया इथून आम्ही निघाल्यानंतर थोडासा आमच्या बोटीचा स्पीड कमी होता, परंतु योग्य स्पीडची बोट असेल तर अवघ्या 35 मिनिटांमध्ये आपण इथं पोहोचतो. आम्हाला 45 मिनिटं लागली. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने भरवलेलं हे छोटंसं प्रदर्शन बघता बघता मी नेहमी सांगतो, काळ वेळ कुणाकरता थांबत नाही. 25 वर्ष झाली आणि त्याचे काही फोटो आपण इथं प्रदर्शन त्याचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये एमएमजीनं भरवलेलं प्रदर्शन पाहिल्यानंतर राज्याच्या जलवाहतूक प्रकल्पाचा विकास योग्य दिशेने सुरू आहे, परंतु तो आणखी गतीने झाला पाहिजे. या विभागाची जबाबदारी पाठीमागे नितीन गडकरी साहेबांच्यावर असताना जलवाहतुकीचे देशामध्ये अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला होता. आता ती जबाबदारी आमच्या सोनोवाल साहेबांच्यावर. मैं उनका तहे दिल से स्वागत करता हूं, उनको धन्यवाद देता हूं कि ये प्रोजेक्ट के बारे में उन्होंने जो भी उनका हिस्सा है, जो भी उनकी मदद होनी चाहिए वो मदद उन्होंने की. आते वक्त मुझे डॉक्टर अमित सैनी और राजीव जलोटा कह रहे थे और एक प्रोजेक्ट हमारे गेटवे ऑफ इंडिया के नजदीक सेंट्रल गवर्नमेंट से शुरू होने वाला है, उसके लिए भी सोनोवाला जी आप खुद वहां आइए, हम आपका स्वागत ही करेंगे और वो प्रोजेक्ट भी जल्द से जल्द उसकी शुरुआत कैसी हो सकती है उसके बारे में हमारे चीफ मिनिस्टर साहब भी पूरी मदद महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से करेंगे, क्योंकि इसमें हमें सबको ज्यादा ध्यान देना पड़ रहा है. आता इतना तरह मैं सांगत असताना सांगितलं की बाबा, किंवा असलमनी पण बोलत असताना सांगितलं की ही वाहतूक फार स्वस्त वाहतूक आहे. मुख्यमंत्री महोदय येताना मी असलम, अब्दुल सत्तार, त्याच्यामध्ये आशिष कुमार सिंह, अमित सैदी, राजीव जलोटा आम्ही सगळेजण चर्चा करत होतो. मी आल्यानंतर तुमची भेट घेतो. आता इथं आल्यानंतर राजा विचारे आणि एकनाथराव शिंदेच्या बरोबर पण चर्चा केली. काही महत्वाचे प्रोजेक्ट आहे आणि ते आपल्याला थोडेसे धाडसाने सुरू करावे लागतील. त्याचा फायदा आपल्या या 8 लोकवस्ती असणाऱ्या ठाणे शहराच्या करता, मुंबई शहराच्या करता, नवी मुंबई पण वाढतीये. त्यावेळेस या लोकांना अतिशय प्रवास सुखकर व्हावा, पर्यावरणाचा तिथं विचार केला जावा, या दृष्टिकोनातून आपल्याला काही पावलं उचलावी लागतील. आपलं आता अधिवेशन आपण 3 मार्च पासून सुरू करतोय, परंतु त्याच्या आधी कालच आपल्या नेतृत्वाखाली कॅबिनेट झाली, तिथं पाहिजे, तिथं पण आपण काही महत्वाचे निर्णय घेतले, परंतु आणखी काही निर्णय घेण्याची गरज. त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन मी येताना बोटीमध्ये आम्ही पाहिलं, आपल्याला पण ते प्रेझेंटेशन त्या ठिकाणी दिलं जाईल आणि त्याच्यातून पुढं अतिशय लवकरात लवकर काही मार्ग काढण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करूया. आणि त्याच्यातून जो काही विश्वास महाविकास आघाडीच्या सरकारवर जनतेने टाकलेला आहे, त्या विश्वासाला पात्र राहण्याच्या करता सर्वतोपरी आपण त्या ठिकाणी मदत करूया. इतर अनेक गोष्टी आहेत. आज मुंबई ते जेएनपीटी, मुंबई ते निमंटा, मुंबई ते नेरूळ, मुंबई ते बेलापूर या 4 मार्गावर आजपासून वॉटर टॅक्सी सेवा सुरू होती आहे. आणि या वॉटर टॅक्सी सेवेसाठी उभारलेलं बेलापूर जेटी आणि तिकीट सेवा काउंटरचं
उद्घाटन आज ऑनलाइन वर मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्तेच्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामध्ये प्रवासांचा वेळ पैसा श्रम देखील वाचणार आहे. मी मगाशी सांगितलं तसं प्रदूषणावर देखील मोठ्या प्रमाणात आळा हा बसणार आहे. जगातलं जर चित्र आपण बघितलं तर जगामध्ये सगळ्यात स्वस्त पडणारी जर वाहतूक कुठली असेल तर ती जलवाहतूक. त्याच्यानंतर नंबर लागतो तो रेल्वे वाहतुकीचा लागतो. त्याच्यानंतर मग ही आपली रस्ते वाहतूक लागते आणि त्याच्यानंतर विमान वाहतूक. असे त्याच्यामध्ये टप्पे पडतात. सुदैवाने आपल्या अवतीभवती मोठ्या प्रमाणावर खाडी आहे, समुद्र किनारा आहे आणि त्याच्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा आपण आता उचलला पाहिजे. आता त्याच्यामध्ये वेळ घालून चालणार नाही कारण मोठे मोठे रस्ते जरी झाले तर त्याच्यामध्ये पण मर्यादा पडतात. तसं बघितलं तर जल वाहतुकीमध्ये व्यवस्थितपणे सगळ्या सुरक्षिततेची काळजी घेतली तर अपघाताचं प्रमाण अतिशय कमी त्यामध्ये राहतं आणि लोकांचा प्रवास पण सुखकर अशा प्रकारचा होतो. इथं बोलत असताना आमदार भक्तातही असतील किंवा आमचे अब्दुल सत्तारजी असतील, असलम शेखजी असतील, विचारेजी असतील किंवा आमचे पालकमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, प्रत्येकाने काही ना काही इथं गोष्टी सांगितल्या. काही असंही सांगितलं की काही प्रकल्प पाठिंबाच्या काळामध्ये हातामध्ये घेतले परंतु ते रेंगाळलेले, ते दुर्लक्षित राहिलेले. त्याच्यामध्ये काही समस्या असू शकतात, काही कोणी खोडा पण घालू शकतो किंवा काही अडचणी पण असू शकतात. जरूर आपण त्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू आणि जे प्रोजेक्ट हातामध्ये आहेत ते प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील राहील. राज्याचा अर्थमंत्री या नात्याने असलम शेखजी, आमचे अब्दुल सत्तार, तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो किंवा थोडस धाडसारी अशा प्रकारचे प्रकल्प हातामध्ये घेतले गेले पाहिजेत आणि त्याच्यामुळं आज जो काही सुतोवाच मगाशी आपला येताना मोठीतनं झालेला आहे किंवा काही थोडस भाषणामध्ये उदरता उल्लेख आपण काही सहकारी मित्रांनी केलेला आहे त्यामध्ये आपण सगळेजण मिळून निश्चितपणे महाराष्ट्राच्या भल्याचा त्या ठिकाणी निर्णय घेऊ अशा प्रकारची ग्वाही मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा इथं नवीन वॉटर टॅक्सीच्या सेवेबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. ज्यांनी ज्यांनी या उभारणीच्या मध्ये योगदान दिलेलं आहे त्या सर्वांना मनापासून त्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळात अन्य मार्गावरही देखील अशा प्रकारच्या वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येतील. याशिवाय आपले रेल्वे आणि मेट्रो मार्गाची कामं देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील आणि पूर्ण झाल्यानंतर जे मुंबई महानगर क्षेत्राचं स्वरूप आहे ते पूर्ण बदललेलं दिसेल आणि त्याच्यातून जनतेला देखील अतिशय मदत ही झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. एका महत्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता आज तारीख तसं बघितलं तर 17 आहे. उद्याचा दिवस गेल्यानंतर परवा दिवशी युगगुरु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी साजरी होत असते. त्या जयंतीच्या निमित्तानं देखील तमाम नवी मुंबई वासियांना, महाराष्ट्रातल्या जनतेला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सोनावाल जीवनात उनका भी अभिनंदन करता हूँ, उनको भी धन्यवाद देता हूँ आणि माझा दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.